जीवनात संघर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती कुणाला चुकत नाही। या पृथ्वी तलावर जो कोणी जन्म घेतो त्याला संघर्षाच्या वाटेवरून जावेच लागते। प्राणी असो वा मानव, मानव असो वा देवता, प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो। संघर्षात आपण सक्षम, सहनशील असणं, संयम बाळगणं आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ऊर्जेची आवश्यकता भासते। ही ऊर्जा आपल्याला ध्यान, योग, मंत्र आणि आपल्या प्रमुख देवतेच्या उपासनेद्वारे मिळते। अशा वेळी मनात एक विचार चमकून जातो की आपले आराध्य दैवत कोण, जेणेकरून आम्ही आमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांची प्रार्थना करू शकू। जर तुम्हाला तुमचा जन्म, जन्म महिना, राशी किंवा जन्मतारीख यापैकी काहीही माहीत असेल तर तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेबद्दल माहीत करून घेणे सहज शक्य आहे। ज्यांना फक्त आपल्या जन्माचा वार माहीत आहे त्यांनी त्यानुसार आपल्या प्रमुख देवतेचे पूजन करावे। जसं की रविवारी जन्म झाला असेल तर सूर्यदेवांचे पूजन करण्यात यावे, सोमवारी जन्म झाला असेल तर शिवाची पूजा करावी, जर मंगळवारी जन्म झाला असेल तर हनुमानाची पूजा करा, जर बुधवारी जन्म झाला असेल तर भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन करावे, जर गुरुवारी जन्म झाला असेल तर गणेशाची पूजा करण्यात यावी, जर जन्म शुक्रवारी झाला असेल तर माता लक्ष्मीचे पूजन करावे किंवा इतर कुठल्याही देवीचे पूजन करावे, जर शनिवारी जन्म झाला असेल तर शनिदेव किंवा कालभैरवांची पूजा करण्यात येते। तुम्ही तुमच्या जन्म महिन्यानुसार सुद्धा तुमच्या इष्टदेवतेबद्दल जाणून घेऊ शकता। ज्या लोकांना फक्त त्यांच्या जन्माचा महिना माहित आहे त्यांनी काय करावं ते पाहूया। जानेवारीत जन्मलेले लोक शिव पार्वतीची पूजा करू शकतात, फेब्रुवारीत जन्मलेल्या लोकांनी देवी सरस्वतीचे पूजन करावे, मार्च मध्ये जन्मलेल्या लोकांनी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी, एप्रिल मध्ये जन्मलेल्या लोकांनी सूर्यदेवांचे पूजन नक्की करावे, मे महिन्यात जन्मलेल्या लोकांनी कार्तिकेयनचे पूजन करावे, जून मध्ये जन्मलेल्या लोकांनी हनुमानाची उपासना करावी, जुलै मध्ये जन्मलेल्या लोकांनी भगवान शंकरांची पूजा करावी, ऑगस्ट मध्ये जन्मलेल्या लोकांनी गौरी गणेशाचे पूजन करावे, सप्टेंबर मध्ये जन्मलेल्या लोकांनी माता भगवतीची पूजा करावी, ऑक्टोबर मध्ये जन्मलेल्या लोकांनी माता लक्ष्मीचे पूजन अवश्य करावे, नोव्हेंबर मध्ये जन्मलेले लोक मा कालीची पूजा करू शकतात, डिसेंबर मध्ये जन्मलेल्या लोकांनी रामाची पूजा करावी। त्याचबरोबर राशीनुसारही तुम्ही इष्टदेव जाणून घेऊ शकता। राशीनुसार तुमची प्रमुख देवता कोण असेल ते बघूया। मेष राशीच्या लोकांनी सूर्यदेवांचे पूजन करावे, वृषभ राशीच्या लोकांनी श्रीहरी विष्णूंचे पूजन करणे शुभ असते, मिथुन राशीच्या लोकांनी माता लक्ष्मीचे पूजन करावे, कर्क राशीच्या लोकांनी हनुमानाचे पूजन करावे, सिंह राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाची पूजा नक्की करावी, कन्या राशीच्या लोकांनी मा कालीचे पूजन करावे, तुळ राशीच्या लोकांनी कालभैरवाचे किंवा शनिदेवांचे पूजन करावे, वृश्चिक राशीच्या लोकांनी कार्तिकेयनचे पूजन करावे, धनु राशीच्या लोकांनी हनुमानांचे पूजन नक्की करावे, मकर राशीच्या लोकांसाठी दुर्गा मातेची पूजा करणं फायदेशीर ठरतं, कुंभ राशीच्या लोकांसाठी भगवान श्रीहरी विष्णू किंवा माता सरस्वती यांची पूजा करणं फलदायी ठरतं, मीन राशीच्या लोकांनी भगवान महादेवांची पूजा करून पौर्णिमेच्या चंद्राची सुद्धा पूजा करावी। जन्मतारखेनुसार सुद्धा आपण आपल्या इष्टदेवतेचे पूजन करू शकतो। जर तुमचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर तुम्ही सूर्यदेवांची पूजा करावी। ज्यांचा जन्म 2, 11, 20, 28 तारखेला झाला असेल त्यांनी भगवान महादेवांची पूजा करावी। जर तुमचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 या तारखांना झाला असेल तर तुम्ही गुरुदेव किंवा गणेश यांचे पूजन करावे। जर तुमचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल तर तुम्ही सूर्यदेवांची पूजा अवश्य करावी। जर तुमचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झाला असेल तर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंचे पूजन नक्की करावे। ज्या लोकांचा जन्म 6, 15 किंवा 24 तारखेला झाला असेल त्यांनी माता लक्ष्मीचे पूजन करून शुक्र ग्रहाला बळ द्यावे। ज्यांचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल त्यांनी शिव पार्वतीची पूजा करावी। जर तुमचा जन्म 8, 17 किंवा 26 तारखेला झाला असेल तर तुम्ही शनिदेव किंवा कालभैरवांची पूजा करावी। ज्यांचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल त्यांनी हनुमानाचे पूजन नक्की करावे।
तर मंडळी, हे होते वेगवेगळे मार्ग तुमचा इष्टदेव जाणून घेण्याचे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या इष्टदेवाबद्दल माहीत करून घेऊ शकता आणि त्यांची पूजा आणि आराधना करू शकता. मग आता कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने जय जयकार नक्की करा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.